लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राघवला गाडीमध्ये बसवते आणि त्याच्या जखमेवर तिची ओढणी बांधते ती राघवला सांगत असते की प्लीज तुम्ही डोळे बंद करू नका तुम्हाला काही होणार नाही आणि त्यानंतर ती स्वतः गाडी चालवण्यासाठी बसते मात्र तिला गाडी सुरू होत नाही त्यामुळे तिला काय करावं ते सुचत नाही तर वीनु सुद्धा खूप घाबरलेला असतो तो सिंधूला विचारतो की डॉक्टर काकू आता आपण काय करायचं त्यावर सिंधू त्याला सांगते की बाळा तू इथेच थांब मी बाहेरून काही मदत मिळते का ते बघते आणि त्यानंतर ती गाडीमधून खाली उतरते मात्र राघवची अवस्था बघून तीसुद्धा खूप घाबरलेली असते तर दुसरीकडे सावी आणि मंगूसुद्धा सिंधूची आणि राघवची वाट बघत असतात आणि सिंधूचा फोनही लागत नसल्याने ते दोघेही काळजीत पडतात त्यानंतर सावी मंगूला विचारते की आपण जंगलाच्या दिशेने जायचं का मात्र मंगू नकार देत म्हणतो की आत्ता या क्षणी मी तुला घेऊन घराबाहेर जाऊ शकत नाही आणि तुला एकटीला घरात ठेवू शकत नाही आणि त्यानंतर सावी गणपती बाप्पा पुढे जात राघवसाठी आणि सिंधूसाठी प्रार्थना करते तर मंगूसुद्धा मनाशी म्हणत मना असतो की बघ बाप्पा नाती अशी असतात ही सावी ज्यांच्यासाठी साठी प्रार्थना करते ते तिचे बाबा आहेत हे तिला माहिती सुद्धा नाही मात्र नकळतपणे ती त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे तिची प्रार्थना ऐक आणि त्यांना सुखरूप ठेव आणि त्यानंतर तो सुद्धा राघव सिंधूसाठी देवाकडे प्रार्थना करतो तर दुसरीकडे सिंधूला एक रिक्षा येताना दिसते त्यामुळे ती लगेच त्या रिक्षाला थांबवते तो रिक्षावाला माणूस सिंधूला ओळखत असतो तो पटकन विचारतो की डॉक्टर ताई काय झाला आहे त्यावर सिंधू त्याला सांगते की प्लीज यांना घेऊन माझ्या घरी चाला त्यांना गोळी लागली आहे मात्र ते ऐकून रिक्षावाला खूपच घाबरतो तो, तो म्हणतो की मला माफ करा पण मला या सगळ्यामध्ये घेऊ नका पोलीस मला खूप मारतील मात्र सिंधू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तर तो रिक्षावाला म्हणतो की डॉक्टर ताई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ही माझ्या रिक्षाची चावी घ्या आणि तुम्ही स्वतः रिक्षा चालवत त्यांना घरी घेऊन जा पण प्लीज मला यामध्ये पाडू नका आणि त्यानंतर तो त्यातून पळून जातो त्यामुळे सिंधूला काय करावं ते सुचत नाही मात्र दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे ती नाईला जाणे राघवला गाडीमधून खाली उतरवते त्या रिक्षामध्ये बसवते आणि त्यानंतर ती स्वतः रिक्षा चालू करते पहिल्यांदा तर रिक्षा बंद पडते मात्र सिंधू न घाबरता पुन्हा रिक्षा चालू करते आणि मग राघव आणि विनूला घेऊन घरी जाते तर दुसरीकडे राणी राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते मात्र राघव तिचा कॉल रिसीव करत नाही त्यामुळे ती काळजीत पडते तर रेश्मा मध्येच म्हणते की मागच्या वेळी राघव भाऊजी एका गावी गेले होते तेव्हा काय घडलं होतं आठवत आहे ना तुम्हाला आणि त्यावेळी त्या सगळ्यांना राघव आणि सिंधूच्या लग्नाचा प्रसंग आठवतो तर रेश्मा म्हणते यावेळी सुद्धा असं काही घडलं तर आणि ते ऐकून राणी खूप चिडते ती म्हणते की रेश्मा गप्प बस असं काही होणार नाही माझा राघववर पूर्ण विश्वास आहे तर दुसरीकडे सिंधू तिच्या घराजवळ येते आणि राघवला रिक्षा मधून खाली उतरवते आणि मंगेशला आवाज देत बाहेर बोलावून घेते राघवची अवस्था बघून मंगेशला धक्का बसतो तो, तो सिंधूला काय झाला आहे ते विचारतो त्यावर सिंधू सांगते की यांना गोळी लागली आहे त्यामुळे आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल आणि ती मंगूला ऑपरेशनसाठी लागणारं साहित्य आणायला सांगते त्यामुळे मंगू आधी राघवला घरात घेऊन जातो आणि त्यानंतर लगेच ऑपरेशनसाठी लागणारं साहित्य आणण्यासाठी जातो तर दुसरीकडे राणी रेश्माला सांगत असते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे मात्र रेश्मा म्हणते की राघव भाऊजी तुमच्यासोबत लग्न फक्त विनूसाठी करत आहे हे तुम्ही विसरू नका विनूसाठी त्यांनी कोणत्याही बाईसोबत लग्न केलं असतं जर त्यांच्याकडे ऑप्शन असतं तर त्यांनी त्या सावीच्या आईसोबत देखील लग्न केलं असतं त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि रेश्माचं असं बोलणं ऐकून राणी रागातच तिच्याकडे बघते तर राजश्री रेश मला म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की सतत राघवच्या भूतकाळाबद्दल बोलत जाऊ नका पूर्वी काय घडलं होतं हे आपल्याला माहिती आहे ना राघवची अवस्था आपण सगळ्यांनी बघितली आहे ना मग तरीही तुम्ही सतत तेच का बोलत असता आता राघव त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे ना मग त्याला पुढे जाऊ द्या त्याचे पाय खेचू नका आणि राजश्रीचं हे बोलणं ऐकून रेश्मा गप्प बसते तर रुक्मिणीसुद्धा तिला सांगते की यापुढे या, या घरात तू काहीच बोलत जाऊ नको आणि त्यामुळे रेश्मा चिडते मात्र रुक्मिणीपुढे ती काही बोलत नाही तर दुसरीकडे ऑपरेशनसाठी लागणारं सगळं साहित्य मंगेशने आणलेलं असतं आणि मग त्यानंतर सिंधू ऑपरेशनची सगळी तयारी करते मात्र त्याचवेळी विनू त्या खोलीमध्ये येतो आणि सिंधूला विचारतो की डॉक्टर काकू माझ्या बाबांना काही होणार तर नाही ना त्यावर सिंधू त्याला समजावते की बाळा तू काळजी करू नको बाबांना काही होणार नाही आणि मग ती सावीला सांगते की विनूला बाहेर घेऊन जा आणि त्याच्या सोबतच थांब त्याला एकट्याला सोडू नको आणि त्यानंतर सावी विनूला घेऊन बाहेर जाते तर दुसरीकडे मंगू सिंधूला विचारत असतो की गोळीची पोझिशन आपल्याला कशी कळेल कारण आपल्याकडे तर एक्स रे सुद्धा नाही मग ऑपरेशन कसं करणार आहेस तू त्यावर सिंधू म्हणते की आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही ऑपरेशन तर करावंच लागेल आणि त्यानंतर ती ऑपरेशनला सुरुवात करणार मात्र तिचा हात खूप थरथर कापत असतो मात्र मंगेश तिला समजावतो आणि मग त्यामुळे सिंधू सगळी हिंमत एकवटून ऑपरेशनला सुरुवात करते तर दुसरीकडे राणी पुन्हा राघव आणि विनूला कॉल करत असते मात्र त्या दोघांचाही कॉल काही लागत नाही त्यामुळे ती काळजीत पडते आणि म्हणते की मला सतत असं वाटत आहे की काहीतरी वाईट घडणार आहे मात्र राजश्री तिला धीर देत म्हणते की राणी असा विचार करू नको काही वाईट घडणार नाही तर दुसरीकडे सिंधू राघवचं ऑपरेशन करत असते तर विणू खूप रडत असतो त्यामुळे सावी त्याला समजावत असते तर विनू तिला सांगतो की या जगात बाबांशिवाय माझं दुसरं कोणीही नाही अनाथ आश्रमामध्ये असताना मी बाबांची वाट बघत होतो आणि त्यावेळी माझे बाबा तिथे आले आणि त्यांनी मला सांगितलं की माझं हरवलेलं बाळ तूच आहे मीच तुझा खरा बाबा आहे त्यावर सावी म्हणते की विनू तू काही काळजी करू नको पोलीस काकांना काही होणार नाही आई त्यांना बरं करेल तर दुसरीकडे राघवच्या पोटात लागलेली गोळी सिंधू बाहेर काढते आणि मग त्यानंतर त्याच्या जखमेवर ड्रेसिंग करते तर दुसरीकडे राघवचा फोन लागत नाही म्हणून राणी विनूला कॉल करते आणि मधू काकूचा कॉल येत आहे हे, हे बघून विनू खूप घाबरतो तर सावी त्याला सांगते की तू त्यांना सगळं काही ठीक असल्याचं सांग नाहीतर त्या उगाच काळजी करत बसतील एकदा का तुझे बाबा शुद्धीवर आले की ते त्यांच्यासोबत बोलतील आणि त्यावर विनूसुद्धा हो म्हणतो आणि मग तो राणीला सांगतो की इथे सगळं काही ठीक आहे डॉक्टर काकू माझ्यावर उपचार करत होत्या त्यामुळे आम्ही तुमचे कॉल रिसीव करू शकलो नाही त्यावर राणी म्हणते ठीक आहे पण राघव कुठे आहे त्यावर विनू सांगतो की बाबा एका कामानिमित्त जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत आणि मग तो कॉल कटसुद्धा करतो त्यामुळे राणी काळजीत पडते तर रुक्मिणी आणि राजश्री तिला सांगत असतात की सगळं काही ठीक असेल तू काळजी करू नको तर दुसरीकडे सिंधू राघवला सलाईन लावते आणि त्यानंतर ती राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते मात्र तिला राघवचं बोलणं आठवतं त्यामुळे ती बाहेर निघून जाते त्यानंतर ती सावीला आणि विनूला जेवण वाढते त्याचवेळी मंगू तिथे येतो तो सिंधूला बाजूला बोलावून घेतो आणि तिला विचारतो की राघव पार्की शुद्धीवर आल्यानंतर तू त्याला सावीबद्दल सांगणार आहेस ना मात्र सिंधू म्हणते की नाही मला नाही असं वाटत की त्यांना हे सगळं जाणून घेण्याची गरज आहे त्यावर मंगू तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र सिंधू या गोष्टीसाठी तयार होत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत जेव्हा राघव शुद्धीवर येतो तेव्हा तो समोर सिंधूला बघतो आणि मग लगेच बॅग घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो तर विनो त्याला थांबवत म्हणतो की बाबा डॉक्टर काकूंनी तुमचा जीव वाचवला आहे त्यामुळे राघव तिचे आभार मानतो आणि म्हणतो की तुमचं जे काही बिल झालं असेल ते पाठवून द्या तुम्हाला मी तुम्हाला तुमचे पैसे पाठवतो त्यावर सिंधू म्हणते की मी माझ्या आप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी डॉक्टर झाले आहे त्यामुळे तुमच्या पैशांचा मास तुमच्या जवळच ठेवा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा